नमस्कार, आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करणार आहोत कोकण पट्ट्यामध्ये, कोकण किनारपट्टीला तौतके वादळाचा जो तडाखा बसला, या तडाख्यामध्ये मोठं नुकसान झालं. अजूनही काही ठिकाणी पंचनामे सुरू झालेले नाही आहेत, किंबहुना त्या नुकसानीचा अंदाज येत नाही आहे. अनेकांची घरं पडलेली आहेत, घरांवरची छपरं उडून गेली आहेत, नारळी पोफळीच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत. त्याचबरोबर इकडे पालघरमध्ये देखील मोठं नुकसान आहे, रत्नागिरीत मोठं नुकसान आहे, मच्छीमारांचं मोठं नुकसान आहे, बोटी अनेकांच्या नुकसानग्रस्त झालेल्या आहेत. तर या सगळ्याचा आढावा आपण तिथल्या तिथल्या रिपोर्टर्सकडून आणि काही लोकांकडून आज आवाज महाराष्ट्रासमोर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपल्यासोबत आहेत सिंधुदुर्गमधनं आमचे प्रतिनिधी अनंत पाताडे, आपल्यासोबत रुपेश पाटील आहेत पालघरमधून, आणि आपल्यासोबत अमोल कले रत्नागिरीमधून आहेत. मला सुरुवात अमोल आपल्यापासून करायची आहे. रत्नागिरीमध्ये जो तडाखा वादळाचा बसलेला पाहायला मिळाला, ह्याच्यात काय नुकसान मोठ्या प्रमाणात रत्नागिरीमध्ये झालेलं आहे? अजूनही शासनाचे पंचनामे सुरू झाले आहेत नाहीत याचा अंदाज नाही आहे. शासनाने तसे आदेश दिलेले आहेत, पण ते लोक पंचनामे करायला शासकीय अधिकारी पोहोचलेत का? उद्या मुख्यमंत्री तिकडे येऊन दौरा करणार आहेत. आज विरोधी पक्षनेते येऊन गेले, इतर पक्षांचे नेते अजून येऊन जातील. पण नेमकं लोकांना काय वाटतं, नुकसान किती झालेलं आहे आणि सरकारी मदत किती अपेक्षित आहे त्यांना? सर, नक्कीच तोक्ते चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात जो आहे तो तडाखा जो आहे तो कोकण किनारपट्टीला बसलेला आहे. जवळपास जिल्ह्याचा विचार केला तर जवळपास 15 कोटीपेक्षा जास्त नुकसान जे झालेलं आहे त्यामध्ये वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. त्यात सर्वाधिक फटका जो आहे तो मच्छीमार आणि आंबा बागायतदार, मच्छीमार आणि आंबा बागायतदार जे आहे त्यांच्यावरती रत्नागिरीची अर्थव्यवस्था अवलंबून असते, आणि या अर्थव्यवस्था या वादळामुळे जी आहे ती कुठेतरी कोलमडलेली आहे मोठ्या प्रमाणात. अमोलचा संपर्क आपला तुटलेला आहे, आपण पुन्हा एकदा अमोलकडे जाण्याचा प्रयत्न करूया. आपण जाऊया सिंधुदुर्गला. अनंत पाताडे आपल्यासोबत आहेत. अनंत, सिंधुदुर्गमधला जो वादळाचा फटका होता तो खास करून मालवणच्या किनारपट्टीला अधिक मोठ्या प्रमाणात बसलेला पाहायला मिळाला. आंबा बागायतदारांना देखील काही फटका तिथे बसलाय का? काय कोकणातलं नुकसानाचा अंदाज? नक्कीच सर, सिंधुदुर्गाला जर पहिला फटका जर असेल तर सिंधुदुर्गाला बसला. माहित वेंगुर्ला, मालवण असेल, कुंकेश्वर, पिवगड या भागामध्ये या तालुक्यांना जोरदार फटका बसला. त्यामुळे तिथलं जे फळबाग आहे तिथं, म्हणजे आंब्याचा सीझन होता आहे वेळेला, तो आंब्याचा सीझन पूर्णपणे तो उद्ध्वस्त झाला या आपल्या तोक्ते चक्रीवादळामुळे. आणि पूर्णपणे एवढंच नाही तर साधारणतः किनारपट्टीला असणारी जेवढी घरं जेवढी आहेत ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली या चक्रीवादळामुळे. वाऱ्यामुळे पूर्णपणे घरांवरती झाडं पडली, कुपळ रस्ते महामार्ग सुद्धा देखील ठप्प झाले. मात्र हे सगळं झाल्यानंतर पंचनामे करायला दुसऱ्या दिवशी ज्या प्रशासनाने गेले, पण आम्ही जी माहिती घेतली त्यावेळेला काही ठिकाणी पंचनाम्यासाठी तिथे कर्मचारी सुद्धा देखील महसूलचे पोहोचले नव्हते, किंवा तिथले जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार त्यांचं काही लोकांनी पालन सुद्धा केलं नव्हतं. कारण आम्ही विचारला प्रश्न कलेक्टरला, त्या कलेक्टरने आम्हाला असं सांगितलं की मी आदेश दिला जर तुम्हाला असं गेले नसतील त्या भागामध्ये तर आम्हाला, आम्ही त्यांना सांगितलं सुद्धा बाबा या ठिकाणी तुमचे बाबा कर्मचारी पंचनाम्यासाठी गेलेलं नाही आहे, पण ह्यांना पंचनामा कधी करणार आणि तुम्ही नुकसान भरपाई कधी देणार? आता जर विचार केला सिंधुदुर्गचा तात्पुरतं प्राथमिक स्वरूपात जर विचार केला तर साधारणतः 5 कोटीपेक्षा जास्त नुकसान झालं. पण सिंधुदुर्गात असं नाही आहे, सिंधुदुर्गात परिस्थिती फार वेगळी आहे. सिंधुदुर्गाच्या किनारपट्टीला फार मोठा फटका बसला, 5 कोटीपेक्षा 25 कोटीपेक्षा जास्त सुद्धा हा हायस्ट रेट जाऊ शकतो. त्यामुळे सिंधुदुर्गकडे सुद्धा आता मुख्यमंत्री येतात, मुख्यमंत्री सिंधुदुर्गकडे कसं पाहतात, सिंधुदुर्गासाठी कोकणासाठी स्वतंत्र पॅकेज देतात का, हिसं पाहणं गरजेचं ठरणार आहे सर. बरोबर आहे की आता मुख्यमंत्री उद्या दौऱ्यानंतर काय नेमकी घोषणा करतात, काय नेमकी मदत करतात? काल गुजरातला पंतप्रधानांनी देखील भेट दिली, त्यांनी तिकडे तात्काळ मदत जाहीर केली. या सगळ्या पार्श्वभूमीवरती उद्याची मुख्यमंत्र्यांची भेट ही तितकीच महत्त्वाची आहे, ते किती प्रमाणात मदत करतात तेही आपल्याला पाहावं लागणार आहे. अमोल कले परत आपल्याशी जोडले गेलेले आहेत. अमोल, काय म्हणतात लोक सगळे? अमोलचा संपर्क होत नाही, आपण जाऊया पालघरला. रुपेश आपल्यासोबत आहेत. रुपेश, पालघरचं देखील नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. पालघरला विजेचे खांबही मोठ्या प्रमाणात कोसळलेले होते. इथलं पालघर किनारपट्टीला झालेलं नुकसान हे साधारणतः कशा प्रकारचं आहे? शेतीचं नुकसान किती मोठं झालंय? नागरिक काय म्हणतात? नक्कीच सर, पालघरमध्ये या तोक्ते वादळाचा फटका जो आहे तो किनारपट्टी भागाला सोबतच ग्रामीण भागालाही मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. एकूणच बघायला गेलं तर पालघरमध्ये मच्छीमारांचं मोठं नुकसान जे आहे ते इथे झालेलं आहे. 3 ते 4 बोटींना जलसमाधी मिळालेली आहे आणि अनेकांची घरं जी आहेत ती या वादळी वाऱ्यामध्ये
पत्रे उडालेले आहेत, मोठं नुकसान जे आहे ते आर्थिक नुकसानही त्यांचं झालेलं आहे. एकूणच बघायला गेलं तर घोलवडचा जो चिक्कू आहे किंवा डहाणूचा चिक्कू आहे तो आशिया खंडामध्ये प्रसिद्ध आहे, जी आय नामांकन आहे, आणि या चिक्कू बागायतदारांचं सगळ्यात मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण म्हणायला गेलो तर केळवे माहीम या भागामध्ये केळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे, त्या केळीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जी भात शेती दुबार पेरणी जी इथे केली जाते सूर्य कालवाच्या पाण्यावर, आणि त्या भात शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. एन सीझन जी आहे ती ही कापणीची सीझन आहे, आणि याच सीझनमध्ये भात जी आहे ती कापलेली आहेत, काही लोकांनी ती शेतामध्येच पडून राहिलेली आहे. त्यामुळे जवळपास 1300 ते 1400 हेक्टरवरचं नुकसान जे आहे ते येथील शेतकरी बागायतदारांचं झालेलं आहे. आजच जे अस्लम शेख आहेत ते त्यांचा आणि नाना पटोले यांचा दौरा झालेला आहे. उद्या कृषी मंत्री दादा भुसे यांचा पालघरमध्ये दौरा आहे. मात्र अजूनही जिल्हा प्रशासनाकडून या नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले नाहीयेत, कुठल्याही प्रकारचे पंचनाम्याचे आदेश दिलेले नाहीयेत. त्यामुळे जे नुकसानग्रस्त नागरिक आहेत त्यांच्याकडून नाराजीचे सूर उमटताना दिसत आहेत. सर रुपेश, तुझ्या पाठीमागे काही लोक उभे आहेत, त्यांना विचारूया आपण की त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत, त्यांनी काय काय सोचलेलं आहे, त्यांच्याकडचं काय काय नुकसान झालेलं आहे. नक्कीच आपल्यासोबत सर चिक्कू बागायतदार आहेत, चिक्कू उत्पादक संघाचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांना विचारूयात या भागामध्ये चिक्कूचं नेमकं काय नुकसान झालेलं आहे, काय सांगाल तुम्ही. मी विनायक रघुनाथ बारी, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य चिक्कू उत्पादक संघ. आज जे गेल्या 17 आणि 18 तारखेला जे तोक्ते चक्रीवादळ झालं ते आमच्यात आयुष्यात नाही परंतु वडिलांच्या आयुष्यात देखील आलेलं नव्हतं, इतकं भयानक असं चक्रीवादळ होतं. आणि त्या चक्रीवादळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर डहाणू तालुक्याचं आणि पालघर जिल्ह्याचं नुकसान झालेलं आहे. चिक्कू बागा, आंबाय बागा आणि इतर सगळा भाजीपाला किंवा भात शेती ही संपूर्ण नायनाट पावलेली आहे. खरोखरच असं चक्रीवादळ किंवा पाऊस असं आम्ही कधी आयुष्यात पाहिला नव्हता, पावसाळ्यात देखील आला नव्हता, असं भयानक चक्रीवादळ आज आलेलं आहे. आणि त्याचा फार मोठा फटका चिक्कू बागायतदारांना बसलेला आहे. आज डहाणू घोलवड चिक्कू ह्या नावाने आज इकडच्या चिक्कू जगभर प्रसिद्ध झाला आहे आणि त्याला भौगोलिक मानांकन देखील प्राप्त झालेलं आहे. आणि खूप मोठ्या तऱ्हेने आणि उत्कृष्ट साईजमध्ये असा चिक्कू निघत होता. आणि विशेष करून केंद्र सरकारने आम्हाला किसान यात्रा सुरू केली, त्याच्यात रोज 20 ते 25 बोगी चिक्कू डहाणूहून आदर्शनगर दिल्लीला जात होता, परंतु आज ह्या सगळा व्यवहार अगदी ठप्प झालेला आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. ह्याची कुठेतरी भरपाई मिळावी आणि ताबडतोब ती मिळावी ह्या तऱ्हेने सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि विशेष करून जो इन्शुरन्स दिला जातो तर गेल्या 2 वर्षापासून त्याला ट्रिगर एवढे भयानक लावलेले की ते इन्शुरन्स देखील मिळणे दुरापास्त झालेले आहे. तर शासनाला आमची सगळ्या चिक्कू बागायतदारांची, आंबा बागायतदारांची विनंती आहे की कशाही तरीने आम्हाला ह्याच्यातून वाचवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. जर आम्हाला काही मिळालं नाही तर आम्हाला हे वर्षभर आमच्या मजुरांना आणि इकडच्या आदिवासी समाजाला आम्हाला मजुरी देणे किंवा त्यांना रोजंदारी देणे ह्याच्यासाठी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर मुकावं लागणार आहे. ही भयंकर मोठी आलेली आपत्ती आहे, ही आपत्तीला कुठेतरी सावरण्यासाठी शासनाने आमची आम्हाला मदत करावं अशी आमची कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. ओके, बरोबर आहे की अजूनही काही लोकांच्या प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायला निश्चितपणे आवडतील. अजूनही काही नुकसानीचा अंदाज नेमका किती आहे याबद्दलही आपण लोकांशी बोलूया, संवाद करूया. अनंत पाताडेकडे आपण परत जाऊया सिंधुदुर्गला. अनंत, ज्या प्रकारे आपण बघतोय की इथे कोकणामध्ये आंबा बागायतदार असतील, आता इकडे पालघरला आपण चिक्कूचं पाहिलं, नारळी पोफळीच्या बागा असतील, तर साधारणतः गोव्यापासून पुढे आपण जेव्हा रत्नागिरीच्या किनारपट्टीपर्यंत येतो तो मधला जो किनारपट्टीचा भाग आहे याच्यात मच्छीमार असतील किंवा आंबा बागायतदार असतील, नारळी पोफळीच्या बागांमधनं उत्पन्न घेणारे काही लोक असतील, यांचं नुकसान कशा प्रकारचं झालेलं आहे, म्हणजे किती मोठ्या प्रमाणात झाडं उन्मळून पडलेली आहेत, घरांचं नुकसान किती मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, आणि आता किमान त्यात घरांची डागडोजी करण्याकरता तरी बाजारामधली काही दुकानं प्रशासनाने उघडी करण्याचा निर्णय घेतलेला आहे का? नक्कीच सर, गोव्यापासून म्हणजे साधारणतः शिरोडा जो भाग आहे, शिरोडा भागापासून साधारणतः रत्नागिरीच्या सीमेपर्यंत पूर्णपणे मच्छीमार असतील किंवा आपले आंबा बागायतदार आहेत, हे पूर्णपणे मच्छीमार बागायतदार पण आहेत आणि आपले हे पण आहेत आपले मच्छीमार सुद्धा आहेत. अशा परिस्थितीमध्ये साधारणतः त्यांची कलम सुद्धा उकळून पडलेली आहेत,
घरांवरतीच पडलेली आहे, त्यामुळे घरांचं मोठं नुकसान झालं. पण मात्र आम्ही ज्यावेळेला आपली साम टीव्हीकडे एक बातमी लागली होती 2 दिवसापूर्वी, त्या बातमीची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली होती, आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन ती पूर्णपणे त्या दुकानी हार्डवेअर ज्या असतील त्यांना ते उघडून ठेवण्याची ती मुभा दिली. आणि त्यानंतर हळूहळू जे काम जे पूर्वपदावरती आता सिंधुदुर्ग यायला सुरुवात झालेली आहे, सिंधुदुर्गाचं काम जे घरांचं नुकसान झालं होतं ते स्वतःहून खर्च करून करत, पण मात्र शासनाची मदत अजूनपर्यंत कोणती पोहोचलेली नाहीये. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अशी माहिती मिळते प्रशासनाकडून, मुख्यमंत्री कार्यालयाकडून 2 कोटी रुपये तात्पुरत्या स्वरूपाची आपत्ती निधी म्हणून आलेला असं माहिती, पण अजूनपर्यंत तो लोकांपर्यंत मिळाला. मी आताच ही माहिती घेतली, पण मात्र याकडे आता मुख्यमंत्री येतात त्यामुळे स्वतंत्र कोकण आपल्या स्वतंत्र पॅकेज साठी काही वेगळं करणार आहेत का घोषणा, हे सर्व लोक आतुरतेने वाट पाहताना पाहायला मिळत असत. साधारणतः आता हा वादळाचा सगळा फटका पाहता पर्यंत ज्या प्रकारे आपण बघतोय की काही दिवसात आता मान्सून देखील कोकणामध्ये दाखल होईल, अंदमानमध्ये तो मान्सून 31 तारखेपर्यंत पोहोचेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे, तर त्या दृष्टीने प्रशासनाने काय तयारी केलेली आहे? आणि 2 चक्रीवादळं म्हणजे निसर्ग चक्रीवादळ पण आपण पाहिलं आणि आत्ता आलेलं हे तौतके चक्रीवादळ देखील पाहिलं, याच्यात प्रशासन बऱ्यापैकी तयारी करून असलेलं आपल्याला पाहायला मिळालं? नक्कीच सर, प्रशासनाने मान्सून पूर्व जी तयारी म्हणतो ती कोकणामध्ये अजिबात केलेली नाहीये, अशी कुठे करताना कुठे काही दिसत नाही. कारण प्रत्येक वेळी आमचा जो एक ग्रुप आहे त्या ग्रुपवरती आम्ही आपत्ती व्यवस्थापनाची चर्चा करत असतो, पण अजूनपर्यंत अशी कोणती व्यवस्था केली नाहीये. पण ह्या चक्रीवादळाचा मोठा फटका जो आहे तो मच्छीमार असतील किंवा आंबा बागायतदार असतील, म्हणजे हातात तोंडाशी आलेला घास हा निसर्गाने हिरवून घेतलेला आहे, त्यामुळे त्यांना एक स्वतंत्र पॅकेजची गरज आहे. असे मच्छीमार असतील किंवा हे पण सांगतात आपले आंबा बागायतदार पण सांगतात, पण मात्र प्रशासनानं अशी कोणतीही तयारी केली नाही. कारण मान्सून सिंधुदुर्गामध्ये पुढच्या 1-2-3 दिवसामध्ये दाखल होईल, पण मात्र अजूनपर्यंत कोणतीही प्रशासनाने अशी काही तयारी केलेली दिसत नाहीये सर. ठीक आहे, अजूनही काही मुद्दे सिंधुदुर्गाच्या संदर्भातल्या नुकसानीचे आपल्याला जाणून घ्यायचे, आपण पुन्हा एकदा रत्नागिरी जाऊया. अमोल कले आपल्यासोबत, अमोल जोडले गेले असतील तर आपण पुन्हा त्यांना संपर्क करूया. अमोल, माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? येतोय सर. अमोल, आत्ता काय जी सोबत नागरिक आहेत आपल्या, त्यांचं नेमकं म्हणणं काय की काय नेमकं नुकसान रत्नागिरीमध्ये झालेलं आहे आणि त्यांना ज्या नुकसानीचा फटका बसला आहे त्याचा अंदाज काय, त्यांचं स्वतःचं म्हणणं काय? नक्कीच सर, तोक्ते चक्रीवादळाचा फटका इथला आंबा बागायतदार आणि मच्छीमार यांना बसला. कारण अर्थकारण जे आहे ते या दोन्ही व्यवसायावर अवलंबून आहे. आपल्यासोबत आंबा बागायतदार आहेत, नेमकं काय नुकसान झालंय किती नुकसान काय सांगा? चक्रीवादळ झालं, चक्रीवादळामध्ये जवळ वाऱ्याचा स्पीड भरपूर होता, त्यामुळे काय झालं, एक तर या वर्षी कोरोनाचा फटका होताच, त्यात तो थंडी नव्हती त्यामुळे 25% झाडं फुटली होती आणि 25% निम्मा माल मार्केटमध्ये गेला होता. आता मे ची 17 तारीख चालू आहे, म्हणजे अजून पुढे साधारण मे च्या 30 किंवा जून च्या 5 तारखेपर्यंत आंबा जो जाणार होता तो सगळा नाही म्हटलं तरी 30% जो आंबा 20% मधला 30% जो आंबा होता तो वाऱ्यामुळे पडून तयार आंबा जो गळून पडला. आणि जे आंबे झाडावर राहिले त्यांना सुद्धा आंब्यांवरती अँथ्रॅग्नॉसचे सगळे स्पॉट पडले, त्याच्यामुळे जरी तो आंबा जरी आता इथून पुढे आपण जर म्हटलं मार्केटला पाठवायचा म्हटलं तरी त्याला ती क्वालिटी राहिली नाही, आणि जरी तुम्ही पाठवला तरी त्या अँथ्रॅग्नॉसमुळे तो कुसणार आंबा, त्याच्यामुळे ओव्हरऑल हा फटका भरपूर पडलेला आहे. आणि त्या मालाची शून्य किंमत झाली आणि इवन जो माल पडला त्याची सुद्धा किंमत शून्य, म्हणजे ओव्हरऑल आंब्याचं भरपूर नुकसान झालेलं. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण आढावा घेतोय कोकण किनारपट्टीला तौतके वादळाचा जो तडाखा बसलाय त्या संदर्भात आपण जाऊया पालघरला. रुपेश पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. रुपेश, आत्ता चिकू बागायतदारांशी आपण बोललो, काही मच्छीमार लोक देखील तुझ्यासोबत असतील तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया की त्यांच्या बोटीचं, त्यांच्या जाळ्यांचं आणि एकूणच मच्छीमारांना याचा किती मोठा फटका बसलाय. नक्कीच, आपल्यासोबत साधारणतः झाई ते पाचू बंदर असा 725 किलोमीटरचा जो समुद्र किनारा आहे तो लाभलेला आहे आणि या तोक्ते चक्रीवादळाचा या समुद्र किनाऱ्याला मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो बसलेला आहे. मग घरांची पडझड असेल, बोटींची जलसमाधी असेल किंवा जाळ्यांची असेल किंवा बोटी काही बोटींचंही मोठ्या प्रमाणात नुकसान जे झालेलं आहे. आपल्या सोबत मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष आहेत अशोक अंबिरे, आपण त्यांना विचारूयात. सर, काय सांगाल मला नेमकं काय नुकसान झालेलं? मी डॉक्टर अनु मच्छीमार संस्थेचा चेअरमॅन श्री नंदकुमार विंदे. ह्या तोक्ते भयंकर जो वादळ झालं त्या संदर्भात सांगू इच्छितोय. आजपर्यंत आम्ही बरीचशी वादळं बघितली या किनारपट्टीला,
वादळं आली आणि निघून गेली. पण हे वादळ एवढं भयंकर होतं की 2-3 दिवस आम्हाला ते मुसळधार वाऱ्या, मुसळधार पाऊस आणि जोराचा वारा ह्यानिशी आम्हाला हे 2-3 दिवस वादळ पुरलेलं आहे. ह्या वादळामुळे आमच्या मच्छीमारांचे बरेच नुकसान झालेले आहे. आज आम्ही जो ओली मासळी सुकवण्यासाठी आणतो ती मासळी पूर्णपणे खराब होऊन त्याचा दुर्गंध पसरल्यामुळे आम्हाला ती लगेच फेकून द्यावी लागते. त्याचा पंचनामा होत नाहीये. जोराचा मुसळधार पाऊस असल्या कारणाने बोटीत जे पाणी साचलं, पाणी भरलं गेलं, त्यामुळे इंजिनमध्ये ते पाणी घुसलं. सगळे इंजिनची नासधूस होऊन ते डिझेल आणि ऑइलची सगळी खराबी होऊन बर्फ भरला होता आम्ही. बोटीतला बर्फ सुद्धा वितळून गेलेला आहे. मासेमारी करून जी मासळी आणली होती ती मासळी सुद्धा खराब होऊन आम्हाला फेकून द्यावी लागलेली. अशी आमच्या मच्छीमारांची बरीचशी नुकसान झालेली आहे. आज भर हंगामात हे वादळ आल्यामुळे आज 4-5 दिवस आम्ही बोटी किनाऱ्यालाच ठेवल्या होत्या, त्यामुळे ती सुद्धा आमची नुकसान झालेली आहे. आणि ह्या नुकसानीकडे सरकारने, राज्य शासनाने लक्ष देऊन आमच्या मच्छीमारांना मदत देण्याची कृपा करावी ही आम्ही त्यांना विनंती करतो, मागणी करतोय. नक्कीच मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते झालेले आहे. आपल्यासोबत आणखीन काही मच्छीमार आहेत, आपण त्यांनाही विचारूयात. काय सांगाल नेमकं काय नुकसान झालेलं आहे काय? मी अशोक भीमा आंबिरे, चेअरमन गोवाळा मच्छीमार सोसायटी. जेमतेम हंगाम संपायला, मासेमारी हंगाम संपायला 15 दिवस राहिले होते आणि मच्छीमार मोठ्या आशेने समुद्रात गेला होता की थोडीफार मच्छी मिळेल आणि त्याच्यावरती आपला पावसाळा सहज निघून जाईल. आधीच कोरोनाचं संकट आणि चौथी वादळाचं संकट, त्यामुळे सरकारने आदेश काढला आणि सगळ्या बर्फ भरून डिझेल भरून गेलेल्या बोटी परत बोलावल्या. त्यामुळे बऱ्याचशा बोटी, काही बोटी मच्छी घेऊन आल्या आणि बऱ्याचशा बोटी खाली आल्या. त्याचं डिझेल संपलं, बर्फ वितळून गेलं आणि हंगामही गेला. आणि केवळ ह्याची हीच मासे गेले नाही, तर 2-3 दिवसापूर्वी आलेली मासी मच्छी जी लावली होती ती पावसामध्ये वाहून गेली. आणखीन वादळ संपल्यानंतरही 2 दिवस सरकारने बोटी बंद करायला लावल्या. म्हणजे आता तर परिस्थिती अशी आहे की आज बोटी गेल्या आहेत आणि आम्हाला वायरलेसवर आदेश समजला की मासळीच नाही, की 4 जणांची मच्छी, त्यांचं जीवन झालं नाही. म्हणजे वादळ झाल्यानंतर एक अनुभव असतो आमचा की वादळ झाल्यानंतर मासे निघून जातात, त्यामुळे पुढे मासे सापडतील ही शक्यता नाही. त्यामुळे सरकारला आमची विनंती आहे की ज्याप्रमाणे तामिळनाडू आंध्रला मासेमारी बंदी कालावधीत 4,000 रुपये महिन्याला प्रत्येक मच्छीमाराला दिले जातात, ते सरकारने द्यावेत. आणि हे जे नुकसान झाले आहेत त्याचा पंचनामा कुठे झाला नाही, तलाठ्याने फिरकून बघितलं नाही. फक्त परवाना अधिकारी ज्या भोये मॅडम त्या मात्र ढांडला ठाण मांडून बसल्या होत्या, बाकी कोणी इथे अधिकारी बरोबर. ही मागणी करतात मच्छीमार रुपेश या सगळ्या संदर्भामध्ये. आपण पुन्हा एकदा रत्नागिरीला जाऊया. रत्नागिरीला अमोल कले आपल्यासोबत आहे. अमोल, आत्ता जी काही सगळी बागायतदारांची भूमिका आपण समजून घेतली, आंबा बागायतदारांची, आणखी काही लोक तुझ्यासोबत दिसत आहेत, त्यांना काय म्हणायचं, त्यांचं नेमकं नुकसान काय झालंय? नक्की सर, मच्छीमार आपल्या सोबत आहेत. मच्छीमारांचं देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. रत्नागिरीचं सर्वात मोठं बंदर आहे मिरकरवाडा, आणि या मिरकरवाडा बंदरामध्ये बोटी ज्या आहेत एकमेकावर आदळून जवळपास 30-40 पेक्षा अधिक बोटींचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे. आणि जिल्ह्याचा जर विचार केला तर जिल्ह्यामध्ये 3 बोटींना जे आहे ते जलसमाधी मिळाले. मोठ्या प्रमाणात तिथल्या मच्छीमारांचं नुकसान झालेलं आहे आणि आपल्यासोबत काही मच्छीमार देखील आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मच्छीमारांचं देखील यामध्ये मोठं नुकसान झालं या वादळामध्ये, काय नेमकं सांगाल? मच्छीमारांचा म्हणजे आज जो तोत्ते चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीला जो आला, त्या जो आपला महाराष्ट्राचा किनारपट्टी आहे कोकणाची, त्याच्यात आमच्या मोठ्या प्रमाणात मच्छीमारी बांधव जे समुद्रात जातात ते 8 दिवस मच्छीमारी बंद आहे. तसंच ह्या चक्रीवादळामुळे जे बोटी आम्ही सुरक्षित जागेवरती बांधून ठेवलेले होते ते एका वाऱ्याची एवढी तीव्रता होती की ते एकामेकाला अदलून त्यांचे नुकसान झालेले आहेत. अशा 8-30 बोटी त्यांची म्हणजे बरेच नुकसान झालेलं आहे आणि 2 बोटींची जलसमाधी त्याला मिळालेली आहे. आज त्या बोटींचे पंचनामे हे आपल्या जटीवर चालू आहेत. मी महाराष्ट्र शासनाच्या एक विनंती करतो की या मच्छीमारांना आर्थिक मदत मिळावी. आणि आज जे जो चक्रीवादळ आल्यामुळे 8 दिवस जे बोटी बंद आहेत, हा हंगामी सीझन मध्ये बोटी बंद आहेत आणि या हंगामी सीझन मध्ये मासे मोठ्या प्रमाणावर मिळतात. आणि शेवटचे हे मासे मिळाल्यानंतर आम्ही त्या मच्छीमारांचे जे आमचे खलाशी वर्ग आहेत त्यांचे त्याच्यात पगार आणि त्यांना गावी जाण्यासाठी आम्ही त्यांना हे पैसे वापरतो. पण आज मच्छीमारांच्या समोर संकट आल्यामुळे मच्छीमार आज
विचार करतोय की त्या आपल्या खलाशाला आम्ही गावी कसे पाठवायचे आणि आज ते गावी जाऊ शकत नाही किंवा त्याला आम्ही हिशोब करू शकत नाही. हे 8 दिवस बोटी बंद आल्यामुळे मासेमारी पूर्णपणे ठप्प आहे आणि महाराष्ट्र शासनाने याचा गांभीर्याने विचार करून मच्छीमारांना एक पॅकेज आणि आर्थिक मदत द्यावी हीच एक महाराष्ट्र शासनाची माझी एक विनंती अशी. दरवर्षी जे आहे ते वादळ येते, अवकाळी पाऊस असते किंवा हवामान खराब असते, याचा दरवर्षी फटका जो आहे तो मच्छीमारीला देखील बसतोय. आता हंगाम संपत आला, आता काही दिवसच आता मच्छीमारीचे राहिले, त्यानंतर 1 जून नंतर मच्छीमारी बंद होईल. या वर्षीचा हंगाम कसा गेला तुम्हाला आणि किती नुकसान होत आहे? आता काही दिवसांपासून मच्छीमारी जी आहे ती बंद आहे. म्हणजे सुरुवातीलाही वादळ आला आणि आता शेवटलाही म्हणजे मच्छीमारी हंगामाची सीझन संपतोय त्याच्यातही वादळ आला. हे अशी दोन दोन वादला आणि त्याच्यामुळे हवामान एवढं म्हणजे आज मोठ्या प्रमाणात हवामान म्हणजे कोरडं असल्यामुळे मासेमारी करता येत नाही, त्याच्यामुळे शासनाचीही परत मासेमारांवर बंदी असल्यामुळे काय अटी टाकून शासनाने दिल्यामुळे मच्छीमाराला ज्याप्रमाणे मासेमारी करता आली पाहिजे ती करता येत नाही, असे मासेमाऱ्यांची बरेच अडचणी असल्यामुळे आज म्हणजे मासेमारी कम्प्लीट डबघाईमध्ये गेलेली आहे. या वर्षाची म्हणजे ते आज 3 वर्ष मच्छीमार कम्प्लीट डबघाईमध्ये गेलेला आहे, कर्जबाजारी झालेला आहे म्हणे. आणि ह्या रत्नागिरी बंदरात आज मच्छीमारी आणि आंबा हे दोनच प्रमुख बिझनेस असल्यामुळे मुख्य बिझनेस असल्यामुळे आज आमच्या रत्नागिरीचं मार्केट सुद्धा ठप्प झालेलं आहे. कम्प्लीट मार्केट आमच्या रत्नागिरीचं ठप्प झालेलं आहे. आर्थिक नाल ही दोन बिझनेसवर आहे आणि त्या दोन्ही बिझनेसला निसर्गाचा फटका वारंवार बसत आहे आणि हा वारंवार निसर्गाचा फटका जो बसतो हा कम्प्लीट आमच्या मच्छीमार व्यापाऱ्यांनाच बसतो आणि शासन त्याच्यावर आज आम्हाला एक पॅकेज जाहीर कुठेतरी. बिलकुल, मुख्यमंत्री उद्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्याचा दौरा करणार आहेत अमोल. त्याप्रमाणे हे सगळे आंबा बागायतदार असतील, चिकू बागायतदार असतील, मच्छीमार असतील, ही सगळी मंडळी शासनाकडे काहीतरी त्यांच्या मागण्या मांडतात. त्यामुळे उद्या मुख्यमंत्री या दौऱ्यावर आल्यानंतर काय नेमकं यांच्या पदरामध्ये देतात आणि नुकसान झालं त्याबद्दलची घोषणा काय करतात हे आपल्याला पाहायला लागेल. धन्यवाद अमोल, रुपेश आणि अनंत, तुम्ही तिथली सगळी परिस्थिती समजावून सांगितली आणि नेमका आढावा आपल्या प्रेक्षकांना दिला त्याबद्दल. आपण बघतोय की महाराष्ट्राच्या किनारपट्टीला तौक्के चक्रीवादळामुळे बसलेला हा तडाखा, त्यामुळे त्याच्यात झालेलं नुकसान किती, अजून पंचनामे सुरू झालेले नाही आहेत, अजूनही नुकसानीचे आकडे फक्त समोर येत आहेत, प्रत्यक्ष झालंय किती नुकसान याचा अंदाज अजून आलेला नाही आहे. त्यामुळे उद्या मुख्यमंत्री गेल्यानंतर या दौऱ्यावर काय नेमकी घोषणा करतात, पंतप्रधान आता महाराष्ट्रासाठी वेगळं काय पॅकेज जाहीर करतात हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं असेल. इथंच थांबू, नमस्कार.